नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आपल्या सोबत धनश्री। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या 10वी 12वीच्या परीक्षा ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष होण्याची शक्यता। ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी अभावी ऑनलाईन परीक्षेसाठी बोर्ड अनुत्सुक। सांगली महापौर निवडणूक सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता। सातही नगरसेवक नॉट रिचेबलच, भाजपाची वाढली डोकेदुखी। आमच्या जिल्ह्यात सामना पेपर येत नाही, सामना पेपर कोण वाचतो? आमदार गोपीचंद पडळकर यांचा सवाल। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कोरोना तपासणी, RT-PCR सक्तीनं अनेक वाहनं पाठवली परत। नेत्यांमुळे होणाऱ्या गर्दीचं काय? मंत्री नितीन राऊत यांचा स्तुत्य निर्णय, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला पुण्यात नेत्यांकडून हरताळ। माघी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना रोखण्यासाठी त्रिस्तरीय नाकाबंदी सुरू। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाविकांची वाहनं परत पाठवण्यास सुरुवात। कोरोनाविषयक नियम पायदळी तुडवत विना मास्क लोकांवर मुंबई महापालिकेची रेकॉर्ड ब्रेक कारवाई। एकाच दिवसात 32 लाखांहून अधिकची दंड वसुली। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आलेले वनमंत्री संजय राठोड उद्या पोहरादेवीला येणार। समर्थकांकडून स्वागताची जोरदार तयारी, व्हॉट्सअप ग्रुप सक्रिय। पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार अडचणीत, मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत चाचणीत अपयशी। आणि कोविडचे नियम न पाळणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी रस्त्यावर उतरले सांगली महापालिकेचे आयुक्त। प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। समोर पंच पक्वान्न आहेत, पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व IBS, बद्धकोष्ठता किंवा मूळ व्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी, अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली।